मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. सरकारने जीवन प्रमाणपत्रासंबंधी घेतला हा निर्णय. नेमका कोणता निर्णय सरकारने जीवन प्रमाणपत्रासंबंधी घेतलेला आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. देशातील निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती रक्कम प्राप्त करण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो, त्याला जीवन प्रमाणपत्र असे नाव आहे. तर हयातीचा दाखला हा कर्मचारी जिवंत असल्याचा पुरावा असतो आणि तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यासाठीची किचकट प्रक्रिया आता बदलणार आहे. यापूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हयातीचा दाखला हा दरवर्षी पुरावा म्हणून सादर करावा लागत होता, त्यामुळे त्यांच्या पेन्शनला आटकाठी येत होती. यापूर्वी त्यांना बँकेत जाऊन हे प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, पण केंद्र सरकारने आता यात बदल केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्याच्यासाठी ऑनलाईन जीवन प्रमाण सेवा सुरू करण्यात आलेली आहे. बायोमॅट्रिक इनबिल्ड डिजिटल सेवेमार्फत निवृत्त कर्मचाऱ्यांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जमा करता येईल. यासंबंधी प्रक्रिया काय आहे ती समजून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर पहा मित्रांनो, डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचा नमुना तुम्ही बँक, सरकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस, जीवन प्रमाणपत्र ॲपच्या माध्यमातून मिळवू शकता. यासाठी तुम्हाला जीवन प्रमाण .government.in हे ॲप डाउनलोड करून ही सुविधा मिळते. ही सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला यापूर्वी तुम्ही दिलेल्या बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर करता येईल. यामध्ये तुम्हाला बायोमॅट्रिक फिंगरप्रिंट वा आयरिशिंग स्कॅनिंग डिव्हाइस यांची गरज पडेल. ॲपच्या माध्यमातून हयातीचा दाखला देण्यासाठी तुम्हाला अगोदर आधार, मोबाईल क्रमांक, निवृत्ती खाते क्रमांक आणि तुमचा तपशील द्यावा लागेल. ईमेल आणि मोबाईलवर OTP येईल, तो सबमिट केल्यावर हयातीचा दाखला करता येईल. त्यानंतर निवृत्ती वेतन धारकांचा आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक खात्याचा तपशील आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. बायोमॅट्रिक पडताळल्यानंतर मोबाईलवर SMS येईल, त्यात ह्यात असल्याचा ID असेल. याशिवाय तुम्ही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मार्फत फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हयातीचा दाखला जमा करू शकता. मित्रांनो, अशी आनंदाची बातमी पेन्शनधारकासाठी आहे. आपल्या पेन्शनधारक बांधवांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.